यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार जयंत पाटील साहेब या सभेला संबोधित करतील। महाविकास आघाडीचे व्यासपीठावरील सर्वच नेते वडेट्टीवार साहेब वेळ कमी असल्यामुळे कोणाची नावे मी घेत नाही, माफी असावी। आज या वज्रपुट विराट सभेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनाइटेड असो, कम्युनिस्ट पक्ष असो, या सर्वांचा पाठिंबा असणारी ही महाआघाडी आहे। या महाआघाडीच्या वज्रमुठ विराट सभेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पहिल्यांदा सभा झाली ती छत्रपती संभाजी महाराज नगरात झाली आणि दुसरी सभा आज नागपुरात होते। नागपूर हा भारताचा केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू आहे। नागपूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे। नागपूर मध्ये नागपूर सारखा महाराष्ट्रात कुठेही आदरातिथ्य नाही आणि नागपूर मध्ये आम्ही जेव्हा जेव्हा एकत्रित येतो त्यावेळी नागपूर मध्ये जे ठरतं त्याचा संदेश सगळ्या देशभर जात असतो। नागपूरने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं, विदर्भाने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं, तर या वैदर्भीय भूमीतून आलेला पाठिंबा इंदिरा गांधींना देखील देशाच्या महासत्तेवर पोहोचवण्यासाठी याच विदर्भाने एका सुरात पाठिंबा दिलेला हेही आपल्याला कधी विसरता येणार नाही। आणि म्हणून विदर्भाने एकदा निर्णय केला तर विदर्भाचा निर्णय हा देशात पोहोचतो आणि म्हणून आजच्या सभेला आमच्या सर्वांच्या दृष्टीनं फार मोठं महत्व आहे। खरं म्हणजे आमची वज्रमुठ मगाशी आमच्या अनिल बाबूंनी सांगितलं, विदर्भातल्या शेतकऱ्यांची वज्रमुठ आहे, विदर्भी वासियांची वज्रमुठ। आज राज्य सरकारला विचारते आहे की मागच्या 10 महिन्यात वर्षभरात तुम्ही काय दिवे लावले। महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भातल्या जनतेला या सरकारने दिलं काय, या सरकारने कोणते नवीन प्रकल्प या विदर्भात आणले। महाराष्ट्रामध्ये विदर्भवासियांच्यासाठी मागच्या 10 महिन्यात 1 वर्षात असे कोणते निर्णय घेण्यात आले की ज्यामध्ये विदर्भवासियांना वाटलं की आपला नेता देखील या सरकारमध्ये काम करतोय। खरं म्हणजे गेल्या 1 वर्षभरात काय झालं, शेतकऱ्यांचा साठा शेतकऱ्यांच्या हातात काय मिळालं, अवकाळी पावसाला या सरकारने काय मदत केली, महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना या सरकारने नक्की काय दिलं। एकच महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे, या सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलं। आपल्या बरोबर जे आलेले नाहीत त्यांना संपवण्याचं राजकारण, त्यांना संपवण्याचं सुडाचं राजकारण करण्याचं काम मागच्या वर्षभरात सतत महाराष्ट्रात चालू आहे, हे महाराष्ट्रात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गोष्ट या सरकारने केली, सत्तेत आल्या आल्या अजित दादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम केलं। महाराष्ट्रामध्ये एक समतोल अर्थसंकल्प मांडलेला पण त्या अर्थसंकल्पातल्या सगळ्या कामांना स्टे देण्याचं काम केलं। आम्ही सगळे कोर्टात गेलो, कोर्टाने स्टे उठवावा आणि काम करून द्यावा असे आदेश दिले, तरी हे नतदृष्ट सरकार महाराष्ट्रात मान्य कोर्टाने दिलेल्या ऑर्डरचा देखील मान्यता देऊन त्यांची कामं करण्याचं काम अजून सुरू करत नाही। बळीराजाच्या जीवनात त्यांनी काय परिवर्तन केलं,
लाखो युवकांचा रोजगार कसा घालवला शेजारच्या राज्यात हे सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही। पण आमच्या विदर्भाला महाराष्ट्रातल्या तरुणांना या सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं। मोठमोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या प्रकल्प करणाऱ्या उद्योगपतींच्याकडे जाण्याचं त्यांना धाडस देखील झालं नाही। का नाही? शेजारच्या राज्यात प्रकल्प गेलाय, शेजारच्या राज्याचे मालक चिडले तर आपली खुर्ची धोक्यात येईल अशी भावना आज महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची होती। आणि म्हणून आज आपल्या सर्वांना एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसतंय। मगाशी 50 खोक्याचा उल्लेख झाला, महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रतिभा आहे। महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने या 50 खोक्यांचं नाव घेऊन अनेक गाणी तयार केली। आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अशी गाणी केली, विडंबनात्मक अशी कृती करून त्यांची प्रतिभा लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं, त्या सगळ्यांना तुरुंगात घालण्याचं काम हे सरकार करण्यात आज मित्रांनो गुंग झालेलं आहे। काम काय करायचं नाही, आपल्या विरोधी जो बोलेल त्याला हात घालायचं, आपल्या विरोधी बोलेल त्याला नोटीस द्यायची, आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्व प्रकारचा त्रास द्यायचा, ह्याच्या पलीकडे या सरकारनं काही काम केले असं मला दिसत नाही। आणि म्हणून अध्यक्ष या ठिकाणी मुद्दामून आपण सर्वांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कधी सहन केला नव्हता, पण महाराष्ट्राचे राज्यपाल भारतीय जनता पक्षाने नेमलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवसा डवळ्या भाषण करून अवमान करत होते, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बद्दल अपशब्द वापरत होते। ज्या ज्या संधी मिळेल त्या त्यावेळी महाराष्ट्राने जे महापुरुष मान्य केलेले आहेत त्या सगळ्या महापुरुषांचा अवमान करण्याचं काम मागच्या भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात मागच्या काही वर्षात झालं। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात आलंय की हे बहुजनांचं सरकार नाहीये, तुमच्या माझ्या मनाचं सरकार नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांची यांनी बदनामी केली, आमच्या सगळ्या महापुरुषांची बदनामी केली। आणि म्हणून महाराष्ट्र आज खवळून वाट बघतोय की कधी निवडणुका होतील। आता सरकार देखील निवडणुका घेणार झाले, सरकारला हा जो तुडुंब भरलेला अथांग जनसागर आहे याची मनात धडकी भरलेली आहे। महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रातल्या जनतेत आपण लोकप्रिय आहे असं वाटत असेल तर त्यांनी एकदा मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, पण त्यांची छाती नाहीये। हे सरकार निवडणुकाला घाबरतंय, या सरकारला लोकांच्या पुढे जाण्याची इच्छा नाहीये। आणि म्हणून आता इव्हेंट करण्याचा कार्यक्रम अलीकडच्या काही दिवसात आम्ही बघतोय, लोक कशामुळे गोळा होतील, लोक जमतील कशामुळे, त्या ठिकाणी हे स्वतः जाऊन तिथं उभे राहायला लागले आहेत आणि दाखवायला लागले आहेत आमची लोकप्रियता कशी आहे। पण महाराष्ट्र काही दूधखोळा नाहीये। उद्धवजी ठाकरे साहेब तर नेहमी सगळ्यांना सांगतात की बहुतेक जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख करतात, पण उद्धवजी मला आपल्याला एक सांगायचंय की कुछ तो मजबूरिया रही होंगी, कुछ तो मजबूरिया रही होंगी, यू ही कोई बेवफा नहीं होता। काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबूरी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, समज लो अब क्या करेंगे। लेकिन महाराष्ट्रातली जनता या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकांपुरतं बोलायचं झालं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना, तुम्हाला कुणी सोडून गेलेलं असलं तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना जे स्थान मातोश्रीचं पूर्वी होतं तेच आज राहिलेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातला शिवसैनिक देखील आज तुमच्या माग ठामपणानं उभा आहे। मी फार वेळ आपला घेणार नाही, पण आमचा देश कुठं आहे? 8-9 वर्ष सरकार झालं देशात आहे, 9 वर्षाचा कालखंड, आमच्या मनमोहन सिंग साहेबांना 10 वर्ष मिळाली, 10 वर्षात भारताच्या प्रगतीचा आलेख इतका वाढलेला होता। पण आता ही 9 वर्ष आणि 1 वर्ष राहिले, पण आमचा
देश आम्हाला विश्वगुरु करायचा आहे, आमची तक्रार नाही, आमचा पाठिंबा आहे. पण अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय म्हणतोय माननीय उद्धवजी, अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना बरोबर घेतलं पाहिजे म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक, जगाच्या पाठीवर तुम्ही पत्रकार आहात संजय राऊत साहेब, पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या क्षेत्रात जगाच्या पाठीवर आमचा देश 150व्या क्रमांकाला खाली गेलेला आहे. जागतिक आनंद निर्देशांकात भारत संपूर्ण जगात आता 136व्या क्रमांकावर गेलाय. स्त्री पुरुषांच्या समानतेवर आमचा देश 135व्या क्रमांकावर आहे आणि मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत देखील आम्ही 132व्या क्रमांकावर आहे. मानव विकासाचा निर्देशांक म्हणजे राहण्यासाठी घर, शिक्षणाची व्यवस्था आणि आरोग्याची व्यवस्था. या देशात 132व्या, आपला देश 132व्या क्रमांकावर गेलाय. मग आम्ही विश्वगुरु कसे होणार? व्हायला पाहिजे, होण्याबद्दल तक्रार नाही, पण आमचा क्रमांक थोडा थोडा तरी वर जाताना दिसला पाहिजे. पण या काळात आमची ही अधोगती झालेली आहे. खरं म्हणजे या देशामध्ये विरोधकांना शत्रू मानण्याची पद्धत नव्हती, पण दुर्दैवाने ही पद्धत सुरू झालेली आहे. आणि विरोधकांना शत्रू मानणं, अटल बिहारी वाजपेयींचं लोकसभेत एक भाषण आहे, इतक्या खुले आमपणानं त्यांनी भाषण आणि लोकशाहीची बूज राखण्याचं काम त्यांच्या भाषणामधून या देशात झालेलं आहे. त्यांनी कधी या देशात तेव्हाच्या पिढीनं मागच्या लोकसभेत असो विधानसभेत असो विरोधकांना शत्रू मानण्याचं काम कधीही झालेलं नव्हतं. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्रितपणानं ही वज्रमूठ एकत्रित केली पाहिजे. दुपारी नागपूरला आलो, चौकशी केली पाण्याचं कसं चाललंय. आमचे दुनेश्वर पेठे म्हटले साहेब एक तासच पाणी येत. 2012 साली याच नागपूर शहरात मी 24 तास पाण्याचा प्रयोग सुरू झाला म्हणून महापालिकेला जाऊन असा प्रकल्प बघायला अरविंद सावंत साहेब गेलो होतो. पण मला वाटतं 24 तास पाणी असेल तर आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हटले एकच तास पाणी मिळतं. त्यामुळे नागपूरमध्येच विकास जर होत नसेल तर मग महाराष्ट्राचं काय होणार. आणि म्हणून महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना ही वज्रमूठ, महाराष्ट्रामध्ये एकसंघ राहण्यासाठी ही वज्रमूठ आहे. आता काही लोक म्हणतात आमच्या वज्रमुठीला तडे गेले, वज्रमूठ अमकी झाली तमकी झाली, कारण या वज्रमुठीची सगळ्यांना भीती वाटते. हे सगळे जर एक राहिले तर महाराष्ट्रात पुन्हा आपल्याला सत्ता दिसणार नाही, ही भीती सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून ही वज्रमूठ अखंडपणाने ताकदीनं महाराष्ट्रातल्या सर्व भागात जाणार आहे. आज इथं सभा आहे, आणखीन पुढच्या काळात सर्व विभागीय केंद्रात सभा होईल, त्यावेळी देखील महाराष्ट्रातल्या जनतेला झालेल्या सर्व गोष्टींच्या बद्दल अधिक चांगली माहिती देण्याचं काम या सभेतनं होईल. पुन्हा एकदा फार मोठ्या संख्येनं आज आपण या ठिकाणी आला, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब, अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आपण या सभेला केलेलं आहे. यानंतर